जिल्ह्यामध्ये असा आहे की या जिल्ह्यामध्ये पाणीपुरवठा मंत्री आहे. पाणीपुरवठा मंत्री असताना जिल्ह्याभरामध्ये 25 टँकर आज चालू आहे. 25 टँकर काय आहे, 250 टँकर झाले असते, पण टँकर न लावण्याची भूमिका प्रशासनाने स्वीकारलेली दिसते आहे. आणि यामुळे मागणी होऊनही लोकांची आरडाओरडा होऊ नये पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरावं लागतं, दारोदार फिरावं लागतं. इकडे कापसासाठी दारोदार फिरावं लागतं, पिण्याच्या पाण्यासाठी दारोदार फिरावं लागतं, न्याय मागण्यासाठी दारोदार फिरावं लागतं. आणि शासन बाकी शासन आपल्या दारी म्हणून यायला लागलेलं आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर कोणी लक्ष द्यायला तयार नाही. बोदवड तालुक्यामध्ये आता मी आज बैठक घेतली तर बोदवड तालुक्यामध्येही मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. एक एक वर्ष झाले BDO ची जागा रिक्त आहे, तहसीलदारची जागा रिक्त आहे. जिल्हाभरामध्ये 50%च्या वर कार्यालयीन जागा अधिकाऱ्यांच्या रिक्त आहे. काही ठिकाणी 60% शिक्षकांच्या जागा रिक्त आहे, माध्यमिक शाळांमधल्या शिक्षकांच्या जागा रिक्त आहे. आणि मग ह्या सगळ्या रिक्त जागा 60-60% असताना शासन आपल्या दारीच्या माध्यमातून शासनाच्या ज्या योजना आहेत त्या प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी कोण करणार आहे? का मंत्रालयातून डायरेक्ट कारवाई होणार आहे? या ठिकाणी या जागा भरल्या जात नाही, त्यामुळे अनेक शाळा ज्या आहेत त्या एकशिकी शाळा होऊन गेल्या, शिक्षकच भरती नाही. या जिल्ह्यामधले ग्रामविकास मंत्री आहे, जिल्हा परिषद आता त्यांच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षक भरती आम्ही करतो असं सांगितलं जातं, पण अद्याप तो जिल्हा परिषदेची शिक्षक भरती नाही. कृषी खात्यातल्या याची भरती नाही आहे. आत्ता युरियाची टंचाई आहे, खतांची टंचाई भासते आहे. एकंदरीत पहिलं तर जिल्ह्यामध्ये सरकार आहे की नाही, महाराष्ट्र सरकार आहे की नाही, असं आजचं चित्र आहे. कोणी लक्ष द्यायला तयार नाही अशी आजची अवस्था दिसते आहे. अनेक विषय आहेत, पिण्याच्या पाण्याचा हा प्राधान्यानं फार मोठा विषय आहे. जलजीवन मिशन हा सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा आणि गैरव्यवहाराचा विषय आहे. या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अलीकडच्या कालमंडळामध्ये जर गैरव्यवहार होत असेल तर या जलजीवन मिशनमध्ये आहे. मी आत्ता बोदवड तालुक्याचा आढावा घेतला आणि त्या ठिकाणी 44 गावांना ह्या योजना मंजूर आहे. 44 गावांना GSD ने दाखला दिला की 100% इथं पाणी लागणार आहे. त्या दाखल्याच्या आधारावर या योजना करोडो रुपयाचं मंजूर करण्यात आलेलं आहे. जामठी नावाच्या गावाला मी आता पाहिलं तर जामठीला बोअर केलं, पाणी लागलं नाही. मग त्या ठिकाणी जोपर्यंत पिण्याच्या पाण्याचा उद्भव होत नाही तोपर्यंत योजना कशाला साजरी करता? म्हणजे टेंडर कशाला काढता? वर्क ऑर्डर कशाला देता? पहिल्यांदा पाणी लागू द्या, पाणी लागल्यानंतर मग तुम्ही त्या ठिकाणी वर्क ऑर्डर द्या ना कामाची. आता पाणी नाही काही नाही, योजना मंजूर झाल्या, ठेके देऊन टाकले आणि त्या ठिकाणी पाणी लागत नाही आणि ठिकाणी पाणी लागलं नाही आणि वाया जात आहे, पाईपलाईन टाकणं सुरू आहे. कोणत्याही गावामध्ये याचा सर्वे झालेला नाही. याचा सर्वे जो आहे गुगल मॅपच्या माध्यमातून सर्वे झाला, गावामध्ये कोणी गेलं नाही. अशा स्थितीमध्ये सर्वात मोठा गैरव्यवहार या ठिकाणी करोडो रुपयाचा चालू आहे. आणि सरकार म्हणतं आमच्या योजना तुमच्या दारी आहे. पण या ठिकाणी सरकारला माझी विनंती आहे की ह्याबाबत पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्याबाबत कापसाबाबत काहीतरी निर्णय 27 तारखेपर्यंत घेऊनच त्यांनी या ठिकाणी यावं. कायदा सुव्यवस्थेच्या बाबत तर मला वाटतं की IG BG म्हणजे सगळे गुंडाळून ठेवले आहे हप्तेवाल्यांनी. मोठ्या प्रमाणावर हप्ते चालू आहे, मोठ्या प्रमाणावर पोलीस यंत्रणा किडलेली आहे. वारंवार सूचना देऊनसुद्धा पोलीस यंत्रणा अजिबात काही करत नाही, कोणी कुणाचं ऐकत नाही. जिल्ह्यामध्ये तर सामान्य माणसाची लूट चाललेली आहे. सामान्य माणसाला दहशतीखाली घेतलं जातं, पण पोलीस ठिम्म बसलेले आहे. एकंदरीत सगळे भ्रष्टाचाराखाली आणि हप्तेबाजीखाली दबलेली आहे अशी यंत्रणा आज झालेली आहे. आणि शासनाचा वरद असत असल्याशिवाय होणं शक्य नाही. म्हणून ह्या जर उपाययोजना झाल्या नाही तर येणाऱ्या 27 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त करणार आहे. सरकारला या संदर्भामध्ये आम्ही जाब विचारणार आहोत. सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा. नुसत्या ह्या दरबारामध्ये आणावे लोक आणि योजना सांगाव्या आणि त्या योजनाखाली कोरड्या असाव्या असं होता कामा नये. शासनाच्या योजनांचं आम्ही स्वागतच करत आलेलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी कोण करणार आहे? माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी याकडे लक्ष देऊन या अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि प्रामुख्यानं
हे सारे प्रश्न सोडवले पाहिजे यासाठी लक्ष वेधण्यासाठी आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त करणार आहे. मुख्यमंत्री आता जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 30 रंगाचा चौथा संघ येत आहे. आता जळगाव जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत ते त्याच परिस्थितीत आहे. अजूनही ते प्रश्न सुटलेले नाही आहेत. दरवेळेस मुख्यमंत्री येतात दौऱ्यावर आणि आश्वासन देऊन जातात. माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त आले. ते पहिल्यांदा मुक्ताईनगरला आले, नंतर पाचोऱ्याला आले, त्याच्या आधी कुठे जळगावला येऊन गेले, नंतर भोकरला त्यांनी पुलाचं भूमिपूजन वगैरे केलं, घोषणा केल्या. हे घोषणे बहादूर आहे, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी काय आहे? प्रत्यक्ष माझ्या जिल्ह्याला काय मिळालं? रस्ते पाणी विणी या संदर्भातल्या कुठल्या योजना? रस्ते बिस्त्यांचं सोडून द्या, तो तर नियमित कारभार रस्त्यांचा. रस्तेही असे केले जातात की ज्या ठिकाणी आता माझ्या मतदारसंघात मी पाहिलं की ज्या पुलांचा आयुष्यमान अजून बरंचसं राहिलेलं आहे ते पूल नव्यानं उखडत आहे, उंची वाढवत आहे असं दाखवत आहेत, आणि त्या निकृष्ट दर्जाच्या पुलांचे आणि यांचे कामं चालू आहे. निव्वळ भ्रष्टाचारासाठी योजना राबवणं रस्त्या बिस्त्यांचं असं सुरू आहे. परंतु मूळ जो आहे, मूळ माझं म्हणणं आहे की सिंचनाचे किती प्रकल्प पूर्ण झाले, एक प्रकल्प दाखवा, एक की कुठल्या उपसा सिंचन किंवा सिंचनाचा प्रकल्प पूर्ण झाला, त्याच्याबाबत कधीतरी घोषणा झाली का? त्याच्याबाबत प्रत्यक्ष मुख्यमंत्री तिथे गेले आहे का? कापूस हा आमचा प्रजीव के प्राण आहे. या कापसाच्या संदर्भामध्ये सरकारने काय केलं? का बोलत नाही? का दातखिळी बसली या लोकांची कापसाच्या संदर्भामध्ये? आणि मग अशा अनेक विषय आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी इतका वनवण फिरतो आहे रे अग्री, कुणाला काही घेणं देणं नाही अशी स्थिती आहे. साताऱ्याला गेले स्वतः शेतीमध्ये ते राबताना दिसत आहेत, मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न वाऱ्यावरची चर्चा आहे. माननीय मुख्यमंत्री हे सदा हाडाचे शेतकरी आहे. ते अनेकदा टी व्हीवर शेती करताना दिसतात, त्यांच्या शेतीमध्ये जाताना दिसतात, पण त्यांना फक्त कोकणाची शेती माहिती आहे. राज्यभरातल्या कापसाची शेती आहेत, त्या ठिकाणी आमचे जे अनेक प्रश्न कांद्याचे आहेत कापसाचे, ते पेरणी होतच नाही ना तिकडे. कोकणामध्ये भाताच्या पलीकडे फारसं उत्पादन काजू बिजू होतं. आज शेतकऱ्यांचे खरे प्रश्न जे आहेत ते कापसाचे प्रश्न आहे, कांद्याचे प्रश्न आहे, सोयाबीनचे प्रश्न आहे, धानाचे प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत ना. हे प्रश्न जर सरळ शेतकरी असेल आणि शेतीमध्ये खरा कष्टकरी काम करणारा माणूस असेल तर त्यांनी आज प्राधान्यानं या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यायला पाहिजे होतं. निव्वळ टी व्हीवर किंवा अन्य याच्यासाठी दाखवण्यासाठी शेती मी करतो आहे असं जर असेल तर मला वाटतं योग्य नाही. त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतले तर आम्ही स्वागत करू. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.